الحمد لله الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسول الكريم وعلى مصطفیٰ ہے
تسکین مصطفی، تسکین مصطفی ہے تیری جان یا ہو اسلام کی بقا تلاوتِ قرآن
तेरी करे तलावते कुरान। तो जो करे जरा पढ़े लिखे रात का जो करे तेरे लहू की धार से पाएगा रोशनी, तेरे मौला तेरे लजपाला तेरे 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 या हुसैन इब्ने अली तेरी जवानी को सलाम। دستے بلا کو عرش کا زینہ بنا دیا حسین، تونے مرنے کو جینا بنا دیا یا حسین ابن علی تیری جوانی سیخ دے اٹھے مکھن جمانا آدھایا خاتم میں اے بچڑے دے کے دین بچانا پیر حسین نارے یا حسین ابن علی تیری جوانی کو سلام، خون حیدر محمد کی نشانی کو سلام، تیری صورت کو سلام حسین، تیری صورت کو سلام، تیری سیرت کو سلام، تیری صورت کو سلام، تیری سیرت کو سلام، تیرے چہرے کو، تیری پاک پشانی کو سلام، تیرے لہو کی تار سے پائے گا روشنی، ہر آنے والے دور کا، ہر آنے والے دور کا انسان یا حسین، ہر آنے والے دور کا، ہر آنے والے دور کا انسان، کیسے بیان ہو مجھ سے، بڑی عقیدت اور محبت دیکھی اس چپ اندر الہباد اندر یار اندر بچے ملے بڑی محبت نال، اے بزرگ ملے بڑی محبت نال، مولوی صاحب ملے تہاڈی عقیدت محبت میں ہی کہہ سکنا اللہ پاک تہاڈا اہتمام قبول فرمائے، جڑے بزرگ دوست عقیدت نال سن آئے ہو یہ یقین رکھیا جائے تہاڈے بچیاں نال پیار کرے تسی خوش ہوندے ہو، یہ یقین نال بیٹھے رہیا جائے جڑا سرکار دے بچیاں نال پیار کرے سرکار خوش ہو جائے، یقین کی ضرورت ہے اس گھر کی سخاوت کوئی شک نہیں، کوئی ہے ہی بندن والا اس سے محبت نال بیٹھے رہا جائے اور یقین رکھا جائے اللہ پاک حضور نے جوڑے والا سرکار کربلا والے پیران کا سدکا زہرا پاک دی نلائن کا سدکا مولا کائنات کا سدکا انشاءاللہ ضرور کاروبار اندر صحت اندر زندگی اندر برکت عطا فرمائے گا، مگر تسی میری نیت نو نہیں جاننے میں تہاڈی نو جاننا نیت سونی رکھیے
कि मौला मैं इन्हां वास्ते नहीं आया, असी अज इकट्ठे होए हैं ना कि वाह वाह करने वास्ते नहीं, कुछ छिड़न वास्ते नहीं, अज करन आया ए इन प्यारे बड़े ने, असी इन्हां दा कमी आ, ये सामने नौकर बैठे ने, असां गल्लां करनियां ने अल्लाह तआला दे महबूब नूं राजी करना है। बेशुमार मजू ने इस हवाले जिन्हां दे बंदा बयान कर सकता है, इन्हां दे फज़ाइल अलहदा मजू है, फज़ाइल अहले बैत अलहदा मजू है, फिर मौला अली दे फज़ाइल अलहदा ने, सैयदा सलामुल्लाह अलैह दे अलहदा ने, हसनैन पाक दे अलहदा ने, सारी जिंदगी बयान करते रहिए ना ते हक अदा नहीं हो सकता। उदी वजह जिहड़ी जोड़े नबी पाक दे कदमां दे थले होण वो अरश तों उच्चे हो जांदे ने, जिहड़े हजूर दे मोढ़िआं ते बैठे होण उहनां दी शान असां की बयान करने। फिर एक मज़मूए कुरान अंदर इन्हां दा मकाम की है, हदीस अंदर इन्हां दा मकाम की है, अबू बकर सदीक उमर फरूक उस्मान गनी दीगर सहाबा दे नज़दीक नबी दी औलाद दा मकाम की है। बड़े लंबे मज़मू ने फज़ाइल दे हवाले नाल, फिर इन्हां दे मामूलात करामात, इन्हां जिंदगियां किवें गुजारियां, इबादतां किवें कीतियां, इह तज्जत ते शराक ते अवाबीन इन्हां दे सजदे की सन, इन्हां दी सखावत की सी, इह दलेर किन्ने सन, इह साबर किन्ने सन, इह सखी किन्ने सन, इह अलहदा अलहदा। अजकल जिहड़े जस्से हुंदे ने उह हुंदे ने शहादत दे हवाले नाल, इह वी हुण तीन चार मज़मू ने। हुण मैं लफ्ज़े शहीद दी वज़ाहत करां, शहीद किनू कहंदे ने, ए ए भी इक अलहदा मज़मू है, ते जे मैं शहादत दे फज़ाइल बयान करां कि शहीद दे फज़ाइल की हुंदे ने, ए भी इक अलहदा मज़मू है। फिर शहादत दे दर्जे हुंदे ने, ए किस दर्जे दे ने, ए सारियां गल्लां अज मैं कोई नहीं छेड़नियां। अज मैं तकरीर इत्थों शुरू करन लगा हां, एक तुहाडी मेहरबानी आना लोग कहते हैं मौली साहब जी मैं इतने आया मैनू याद कोई नहीं, तुहाडे नाल एक गल करनी है मेरे बुजुर्गो दोस्तो अजीजो, तुसी आए हो जिक्र पाक सुनना, ते तुसी हुण ना मेरी गल सुननी है। बंदे जैसे उठते दीने बहते नहीं, इन्हें कदे एक बंदा उठे तो मगर वेखण लग पवे किहड़ा आया, तुसी मेरी गल तवज्जो करोगे ना तो मैं कोशिश करांगा, ते मैनू यकीन है जरूर बात कोई आएगी। मेहरबानी कर आप गल कर तकरीर शुरू कर लगा। साढ़े मुल्क अंदर बेशुमार लोग ने जिन्होंने लोग शहीद कहते, तकरीर शुरू हो गई, कहम हो गया, बेशुमार लोग ने जिन्हां नूं लोग शहीद कहंदे ने, मैनूं कोई इतराज़ नहीं हूं क्यों कहंदे ने। मैं गल होर कर लगा, कुछ लोग ने जिन्हां नूं उहनां दा टब्बर घर वाले बरादरी वाले शहीद आंदे ने, अगोटे थले कर उहनूं उहदी बरादरी कुनबा कबीला घाड़ा ने टबरा टब्बर असं कहने बरादरी ने, वो टब्बर वो कहता जी साडा छोर शहीद है या साडा प्यो शहीद है या साडा भरा शहीद है, उन्हां दा हक आखना मैनूं इतराज कोई नहीं। मैं सिर्फ ये गल करनी है जिन्हों टब्बर शहीद पे आंदा है, बरादरी ते कुनबा ते कबीला ते भैन ते भरा शहीद आंदे ने पै आखण, उन्हां दा हक है वो शहीद है कि नहीं ये अल्लाह बेहतर जानता है, ये अल्लाह जानता है। सामने आओ भाई जी, सामने आओ, एन जे वो है या नहीं ये मेरा अल्लाह जानता है, होवे तो मेरे इतराज कोई नहीं। ऐसे शहीद भी हैं, कुछ ऐसे शहीद ने जिन्हां दा सियासी जमातां नाल तल्लुक है,
سیاسی ورکر یا لیڈر یا اونے منن والے اونے ساڈا فلاں ورکر یا لیڈر شہید ہویا ہے کہن مینوں کی اعتراض ہے میں سویلی گل کراں گا وہ شہید ہے کہ نہیں وہ اللہ جانے سبحان اللہ انہاں دا سیاسی پارٹی دا بندہ ہے یا ورکر کوئی بھی ہے انہاں دا حق کہن مینوں کی اعتراض کچھ تنظیمان دے احمدی تنظیمان انہاں دے بندے مر گئے اوہاں دے نے ساڈے شہید ہوئے میں انہاں دا وی اعتراض نہیں کرتا پیا آکھی جان انہاں دے جو وہ شہید ہیں کہ نہیں اے میرا اللہ بہتر جانتا ہے کچھ شہیدوں نے جنہوں نے ایک فرقہ شہید کہنا ہے ایک فرقہ مولویاں نے فرقے ایک سیاسی فرقے نے مولویاں نے وہ آنے نے ساڑا بندہ شہید ہویا ہے ساڑا ورکر شہید ہویا ہے یا ساڑا مولوی شہید ہویا ہے کہیں جانے منو کی طرح دے وہ شہید ہے کہ نہیں اللہ بہتر جانا ہے کسے نو کنبا تے قبیلہ شہید کہیں گا ہے کسے نو ٹپر شہید آنگا ہے کسے نو برادری شہید آندی ہے کسے نو سیاسی جماعت شہید آندی ہے کسے نو ایک فرقہ شہید آندا ہے کسے نو ایک جماعت شہید آندی ہے کوئی ایک فرقہ مذہبی جماعت نو اے شہید کہندی ہے کئی جان شہید ہیں کہ نہیں اے اللہ جاندا ہے پر جدی شہادت دے گواہ امام الانبیاء رہنا او دی شہادت شک پر نہیں کر سکتا گواہی کنبے دی گواہی کنبے دی ٹبر دی یہ گواہی برادری دی یہ گواہی پارٹی دی یہ گواہی ایک فرقے دی یہ گواہی ایک تنظیم دی جدی شہادت گواہ نبیاں دے سردار ہون جن نے انہوں شہید نہ منیا وہ دے ایمان نہیں رہنا ایمان نہیں رہنا میں ایک مسئلہ بیان کرنا ہوں نہ میں کدی زندگی چ کسی باہر کھڑی ہے نہ میں کدی کسی نو کافر بےمان آ گیا عبادت سمجھ کے تے تبلیغ سمجھ کے تقریر کرنا تسی میری گل نہ منو تا بھی سچی یہی ہے تے من جو تے تا بھی سچی یہی ہے فدا حسین جدو تقریر کرتا ہے یا عبادت سمجھ کے کرتا ہے یا تبلیغ سمجھ کے کرتا ہے تسی منو نہ منو مینوں ادنا غرض کوئی نہیں ہے میرا تے اللہ دا معاملہ ہے میں کئی مرتبہ رب دی بارگاہ وچ مکہ تل مکرمہ مدینہ تل منورہ بھی دعاواں کیتیاں نے میرے اللہ میں انہاں چر تقریر کراں جنہاں چر میرے منہ سچی گل نکلنی ہے میرے مولا دے لالچ اندر آ کے ڈر کے میں جھوٹ بولنے رہنا تے میرے اللہ تو لا کل شے قدیر ہے مینوں تقریراں کرن دی توفیق نہ دئی تسی بھی آمین آپ چڑھو تے لا علم وچ گناہگار ہاں جے بول کے کوئی گل کراں تے میرے معاف کر چھے اودی وجہ مطلب سخت بولے نے او قران دی وجہ تو بولے نے میں فتویٰ نہیں لانا کسے تے میں مفتی نہیں بڑا قیمتی ہوں میں پھر رپیٹ کروں گا لفظ کسے دی شہادت دی گواہی او دا ٹپر دیندا پیا برادری تے کنبہ تے قبیلہ دیندا پیا کسے دی شہادت دی گواہی او دی تنظیم دیندی ہے پئی دی سیاسی تے مذہبی جماعت دیندی ہے پئی کسے دی گواہی جڑی ہے اے فرقہ دیندا پیا او ہے نہیں مینوں کوئی اعتراض نہیں او جان کلا جانے جدی شہادت دی گواہ تیرے تمرے آقا امام الانبیاء سید الانبیاء خاتم المرسلین رحمت للعالمین نبی اکرم نور مجسم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جدی شہادت دی گواہی آپ دینا کہ میں قرآن حدیث پڑھیا ہے جڑا حضور دی گل نہ مننے او دے چ ایمان نہیں رہندا پویں کلمہ بھی پڑھے تے نمازاں بھی پڑھے مثلا ایک یہودی ہے ایک کلمہ پڑھن والا ہے نمازی بھی ہے اللہ نے بھی مندا ہے
ਉਹਨਾਂ ਦਾ ਝਗੜਾ ਹੈ। ਫੈਸਲਾ ਆ ਗਿਆ ਹਜ਼ੂਰ ਦੀ ਬਾਰਗਾਹ ਚ, ਸਦਕੇ ਜਾਵਾਂ ਮਦੀਨੇ ਵਾਲਿਆ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਕਲਮਾ ਨਹੀਂ ਮੰਨਿਆ ਇਹ ਮੰਨਦੇ ਨੇ ਇਹ ਦਰ ਉਹ ਹੋਵੇ ਜਿੱਥੇ ਸੱਚਾ ਸੱਚਾ ਹੋਣਾ ਤੇ ਝੂਠਾ ਝੂਠਾ ਹੋਣਾ। ਉਹ ਜ਼ਬਾਨ ਜਿਸ ਕੋ ਸਭ ਕੁਨ ਕੀ ਕੁੰਜੀ ਕਹੇ, ਉਸ ਕੀ ਨਾਫਿਜ਼ ਹਕੂਮਤ ਪੇ ਲਾਗੂ। ਜੀ ਡੇਰਾ ਮੰਨਿਆ ਗਿਆ ਸਰਕਾਰ ਦੀ ਬਾਰਗਾਹ, ਜੀ ਉਹਦੀ ਆਖਿਆ ਮੈਨੂੰ ਮਨਜ਼ੂਰ ਹੈ। ਤੇਰੇ ਤੇ ਮੇਰੇ ਸੋਹਣੇ ਨਬੀ ਪਾਕ ਸੱਲੱਲਾਹੁ ਅਲੈਹਿ ਵਸੱਲਮ ਨੇ ਦੋਵਾਂ ਦੀ ਬਿਆਨ ਸੁਣੇ। ਹਦੀਸ ਪੜ੍ਹੋ, ਤਫਸੀਰ ਪੜ੍ਹੋ, ਕੁਰਾਨ ਪੜ੍ਹੋ, ਬਿਆਨ ਸੁਣੇ ਤੇ ਫਰਮਾਇਆ ਇਹ ਜਿਹੜਾ ਤੁਹਾਡਾ ਰੌਲਾ ਹੈ ਨਾ, ਇਹਦੇ ਚ ਯਹੂਦੀ ਸੱਚਾ ਤੇ ਤੂੰ ਝੂਠਾ। ਇਸ ਰੌਲੇ ਚ, ਇਸ ਇਖਲਾਸ ਚ ਇਹ ਯਹੂਦੀ ਸੱਚਾ ਤੇ ਆਹ ਜਿਹੜਾ ਨਾ ਤੂੰ ਕਲਮਾ ਪੜ੍ਹਨ ਵਾਲਾ ਉਹਨੂੰ ਕਹਿ ਤੂੰ ਝੂਠਾ। ਫੈਸਲਾ ਤਾਂ ਕੀਤਾ, ਬਾਹਰ ਨਿਕਲ ਕੇ ਜਿਹੜਾ ਕਲਮਾ ਪੜ੍ਹਦਾ ਸੀ ਨਾ, ਮਾਜ਼ ਅੱਲਾ ਮਾਜ਼ ਅੱਲਾ ਨਕਲੇ ਕੁਫਰ ਕੁਫਰ ਨਾ ਬਾਸ਼, ਉਹਨੇ ਆਖਿਆ ਵੀ ਮੈਨੂੰ ਇਹ ਫੈਸਲਾ ਮਨਜ਼ੂਰ ਨਹੀਂ ਹੋ, ਮੈਂ ਹੁਣ ਕੀ ਕਰਾਂ। ਤੂੰ ਕੰਨ ਖੋਲ ਕੇ ਬਹਿ ਜਾ, ਆਏ ਰੌਲਾ ਨੀ ਪਾਈ ਦਾ, ਬਹਿ ਕੇ ਸੁਣੀ ਲੈ, ਕੁਛ ਫਿਕਰ ਕਰੋ ਜੀ ਮੂੰਹ ਉੱਧਰ ਵੀ। ਤਵੱਜੋ ਹੈ ਜੇ ਬਾਹਰ ਆਵਾਜ਼ ਸਹੀ ਨਹੀਂ ਆ ਰਹੀ, ਇਹਨਾਂ ਬੰਦਿਆਂ ਨੂੰ ਆਵਾਜ਼ ਸੁਣਨੀ ਚਾਹੀਦੀ ਹੈ। ਹੁਣ ਆ ਰਹੀ ਹੈ ਜਨਾਬ, ਆ ਰਹੀ ਹੈ, ਚਲੋ ਠੀਕ, ਹੁਣ ਦੱਸੋ ਨਾ ਮਿਹਰਬਾਨੀ ਕਰੋ ਆਵਾਜ਼ ਆ ਰਹੀ ਹੈ, ਬਾਹਰ ਸੀਨ ਚ ਆਵਾਜ਼ ਆ ਰਹੀ ਹੈ, ਚਲੋ ਠੀਕ। ਬਾਹਰ ਉਹ ਨਿਕਲ ਕੇ ਆਉਂਦਾ ਹੈ ਮਾਜ਼ ਅੱਲਾ ਕਲਮਾ ਪੜ੍ਹਨ ਵਾਲਾ, ਬਈ ਮੈਨੂੰ ਤੇ ਫੈਸਲਾ ਮਨਜ਼ੂਰ ਨਹੀਂ। ਉਹ ਯਹੂਦੀ ਬੜਾ ਹੈਰਾਨ ਹੋਇਆ, ਤੂੰ ਚੰਗਾ ਕਲਮਾ ਪੜ੍ਹਿਆ, ਕਲਮਾ ਵੀ ਪੜ੍ਹਨਾ ਹੈ ਤੇ ਗੱਲ ਵੀ ਨਹੀਂ ਮੰਨਣਾ। ਮੈਂ ਬਹੁਤ ਕੁਛ ਕਹਿ ਗਿਆ, ਕੁੜੇ ਤੁਹਾਨੂੰ ਸਮਝ ਆਈ ਹੈ ਕਿ ਨਹੀਂ ਆਈ? ਉਹ ਬੇਲੀ ਉਹ ਕਲਮਾ ਵੀ ਪੜ੍ਹੀ ਹੈ ਤੇ ਗੱਲ ਵੀ ਨਾ ਮੰਨੀ ਹੈ, ਕਲਮਾ ਵੀ ਪੜ੍ਹਨਾ ਹੈ ਗੱਲ ਵੀ ਮੰਨਣੀ ਹੈ। ਉਹਨੇ ਜਾ ਕੇ ਆਖਿਆ ਜੀ ਫੈਸਲਾ ਕਰੋ, ਯਹੂਦੀ ਆਂਦਾ ਜੀ ਗੱਲ ਸੁਣੋ ਮੇਰੀ, ਪਹਿਲਾਂ ਮੇਰੀ ਗੱਲ ਸੁਣ ਲਿਆ ਤੇ ਫੈਸਲਾ ਜਿਹੜਾ ਮਰਜ਼ੀ ਕਰਿਆ ਜੇ। ਤੁਹਾਡੇ ਨਬੀ ਸੱਲੱਲਾਹੁ ਅਲੈਹਿ ਵਸੱਲਮ ਨੇ ਫੈਸਲਾ ਕੀਤਾ, ਅਸੀਂ ਉਦੋਂ ਹੀ ਲਗੇ ਹੁੰਦੇ ਹਾਂ ਤੇ ਇਹ ਆਂਦਾ ਮੈਨੂੰ ਮਨਜ਼ੂਰ ਨਹੀਂ। ਸੈਯਦਨਾ ਫਾਰੂਕ ਆਜ਼ਮ ਗੁੱਸਾ ਦੇ ਕੇ ਫਰਮਾਇਆ ਯਹੂਦੀ ਠੀਕ ਆਂਦਾ? ਉਹਨਾਂ ਕਹਿ ਜੀ ਠੀਕ ਆਂਦਾ। ਫਰਮਾਇਆ ਫਿਰ ਠਹਿਰ ਜਾ, ਮੈਂ ਫੈਸਲਾ ਕਰਨਾ। ਅੰਦਰ ਗਏ, ਤਲਵਾਰ ਲਈ ਕਿਸੇ ਰਲਾ ਛੱਡਿਆ, ਫਰਮਾਇਆ ਹੁਣ ਫੈਸਲਾ ਮੇਰੀ ਤਲਵਾਰ ਕਰੇਗੀ। ਹੁਣ ਬੰਦਾ ਕਤਲ ਹੋ ਗਿਆ, ਉਹਨੇ ਆਪਣੇ ਲੱਗਦੇ ਲੀਂਦੇ ਕਲਮਾ ਪੜ੍ਹਨ ਵਾਲੇ ਹੋਰ ਲੈ ਲਏ, ਹਜ਼ੂਰ ਦੀ ਬਾਰਗਾਹ ਚ ਆ ਗਏ ਕਿ ਉਮਰੇ ਫਾਰੂਕ ਨੇ ਮੁਸਲਮਾਨ ਕਤਲ ਕੀਤਾ, ਕਲਮਾ ਪੜ੍ਹਨ ਵਾਲਾ ਨਮਾਜ਼ੀ ਬੰਦਾ ਕਤਲ ਕੀਤਾ, ਸੱਜਦ ਤੇ ਇਸ਼ਰਾਕ ਤੇ ਵਾਬੀਰ ਦੇ ਚਾਸ਼ਤ ਪੜ੍ਹਨ ਵਾਲਾ ਅੱਲਾ ਅੱਲਾ ਕਰਨ ਵਾਲਾ ਬੰਦਾ ਕਤਲ ਹੋ ਗਿਆ, ਇਹ ਬਦਲਾ ਕਿਸਾਸ ਲੈ ਕੇ ਦਿਓ। ਤੇ ਰੱਬ ਨੇ ਫਰਮਾਇਆ ਜਬਰੀਲ ਮੇਰਾ ਸਲਾਮ ਵੀ ਲੈ ਜਾ ਤੇ ਮੇਰੇ ਮਹਬੂਬ ਵੱਲ ਮੇਰਾ ਪੈਗਾਮ ਵੀ ਲੈ ਜਾ, ਫਲਾ ਵਾ ਰੱਬੀ ਕਾ ਲਾ ਯੂਮਿਨੂਨਾ ਹੱਤਾ ਯੁਕੇ ਮੂਪ। ਫਰਮਾਇਆ ਸੋਹਣਿਆ ਮੈਨੂੰ ਤੇਰੇ ਰੱਬ ਦੀ ਸੌ ਇਹ ਮੋਮਨ ਹੈ ਹੀ ਨਹੀਂ ਜਿਹਨੇ ਤੇਰੀ ਗੱਲ ਨਹੀਂ ਮੰਨੀ, ਇਹ ਮੋਮਨ ਉੱਚੀ ਬੋਲੋ ਮੋਮਨ ਹੈ, ਮੋਮਨ ਹੁੰਦਾ ਤੇ ਮੰਨਦਾ, ਮੋਮਨ ਹੁੰਦਾ ਤੇ। ਕਈ ਮੌਲਵੀ ਬੜੇ ਜੰਨਤ ਮੰਨਦੇ ਨੇ, ਅਮਲ ਕਰੋ ਜੰਨਤ ਲੱਭੇਗੀ, ਅਮਲਾਂ ਨਾਲ ਜੰਨਤ ਲੱਭਣੀ ਹੀ ਨਹੀਂ। ਤੁਹਾਨੂੰ ਕਿਹਨੇ ਆਖਿਆ ਅਮਲ ਕਰਿਆ ਜੰਨਤ ਲੱਭਦੀ? ਚੰਗੇ ਅਮਲ ਕਰਿਆ ਜੰਨਤ ਲੱਭਦੀ, ਮਰਜ਼ੀ ਇਬਾਦਤ ਕਰਦਾ ਹੈ ਉਹਨੂੰ ਲੱਭਣੀ ਹੈ। ਬੋਲਦੇ ਛੱਡੋ ਯਾਰ, ਅੱਲਾ ਨੂੰ ਨਹੀਂ ਮੰਨਦਾ ਉਹ, ਇਬਾਦਤ ਕਰਦਾ ਕਿ ਨਹੀਂ? ਚੰਗੇ ਕੰਮ ਬਥੇਰੇ, ਉਹਨਾਂ ਹਸਪਤਾਲ ਬਣਾਏ ਨੇ, ਬੜੀਆਂ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀਆਂ ਬਣਾਈਆਂ ਨੇ,
बड़ा चंगा उन्होंने कोल आ जरा लाहौर गंगा राम अस्पताल बनाया। गंगा राम ने काम तो चंगा ही है ना, जनती है आ। गुलाब देवी भी कह रहे, गुलाब देवी ने अस्पताल बनाया, जनती है। तेनू कने आखे अमला नाल जन्नत लगती है, अमला नाल दर्जे बुलंद होंदे ने, अमला नाल दर्जे बुलंद होंदे ने। जन्नत ओनू मिलती है जिसे सीने च दौलत है ईमान आ जाए। दौलत ईमान होवे कोल, हज ईमान नहीं, हज ईमान वाले ते फर्ज है। रोजा ईमान नहीं, रोजा ईमान वाले ते फर्ज है। नमाज ईमान नहीं, नमाज ईमान वाले ते फर्ज है। ज़कात ईमान वाले ते फर्ज है। कुर्बानी ईमान वाले ते फर्ज है। जहाद ईमान वाले ते फर्ज है। पता लगा अमली दलत का नाम ईमान नहीं। उची ना बोलिया जाए। अच्छा जे नहीं समझ आई, अमल करते सन रब नू मनते सन, क़यामत ते ईमान रखते सन, ते रब ने फरमाया वमा हुम बिमुमिनीन। कुरान च है कि कोई ना है, अमल ते मुड़े भी करते सन। एक गल लंबी हो जानी है ते मैं तुहानू मसले इस समझाना है। दो गल्लां मेरे बुजुर्गो अजीजो याद रखिया जे, एवें किसी म्याणिया ने आखे लग के बेड़ा गर्क ना कर लिया जाए। दो गल याद रखिया जे, मसला मुकम्मल करके मैं अगे जावा। ना अमली तलक का ना ईमान जे, ना ज़हनी तलक का ना ईमान जे। जे अमली तलक का ना ईमान हुंदा ते रब वमा हुम बिमुमिनीन ना फरमांदा। जे अमली तलक का ना ईमान हुंदा ते रब कदी ना कान फरमांदा। फला वरबी कला युमिनून हत्ता युहक्किमूक। अमली तलक का ना ईमान नहीं, तवज्जो रखिया जे। दूसरा लफज ज़हनी तलक का ना ईमान नहीं। ज़हनी तौर ते मक्के दा मुशरक, मक्के दा काफर तेरे ते मेरे आका नूं साधू मंदा सी, अमीन भी मंदा सी। बुजुर्गो दोस्तो याद रखिया जे, ना अमली तलक दा ना ईमान है, ना ज़हनी तलक दा ना ईमान है। ईमान मिलदा ही उदों है जदों कलबी तलक हुज़ूर नाल हो जाए। कलबी कलबी तलक हुज़ूर नाल हो जाए। ये मैं हूं मजू लंबा नहीं करना चाहता, ये तुहाडे दिल सवाल पैदा हो सकता है कलबी तलक की है। इहदा मुख्तसर जे मैं जवाब देना, क्योंकि हुण तो बहुत लंबा मजू है। साधी जी गल ले ले, कलबी तलक जी दा होवेगा ना वो बेअदब भी होवेगा। जिथे दिल दिता होवे ना उथे तनकीद नहीं। ये याद रखिया जे, जिथे दिल दिता होवे ना जिथे मुहब्बत है उथे तनकीद नहीं, जिथे तनकीद है उथे मुहब्बत नहीं। तुहाडा दोस्त होवे, तुहाडा मुरीद होवे, तुहाडा कोई सज्जन होवे, तुहाडी बड़ी मेहरबानी उच्ची बोल के दस्या जे, तुहाडे मनन वाला बंदा तुहाडे मां बाप का गुस्ताख हो सकदा, तुहाडे मनन वाला तुहाडी घर दी गाल कढ सकदा, तुहाडे मनन वाला तुहाडे बच्चियां दा दुश्मन हो सकदा। उच्च बोलो यार, तुहाडे मनन वाला जिथे दित्तियां लईयां जे उहनां दा वैरी हो सकदा है। ते हजूर दे मनन वाला हजूर दे वालदैन दा गुस्ताख नहीं हुंदा, हजूर दे मनन वाला हजूर दे किसे साहबी दा गुस्ताख नहीं हुंदा, हजूर दे मनन वाला अज़वाजे रसूल दा गुस्ताख नहीं हुंदा, हजूर दे मनन वाला नबी दी औलाद दा गुस्ताख नहीं हुंदा। ओ ते मदीने दी मिट्टी नूं वी खाके शफा मंदा है, ओ ते कद्दू नूं कद्दू शरीफ आखेगा। साडे बुजुर्गां किताबां च लिखिया है वेलियो नहीं जे खाना ना खाओ, ये ना किया करो मैनू पसंद नहीं, क्योंकि सब्जी हजूर ने पसंद की है। ये किवें हो सकदा है हजूर दा सच्चा उम्मती होवे ते हजूर दे वालदैन ने फतवे लाए, हजूर दे सहाबा ने फतवे लाए, हजूर दी अज़वाज ने फतवे लाए, हजूर दी औलाद ने फतवे लाए। वालदैन किदे ने? हजूर दे। अज़वाज किदियां ने? हजूर दियां। असहाब किदे ने? हजूर दे। औलाद किदी है? हजूर दी। गल तां हजूर दी है। जिहदा कलबी तलक है ना, बादल चिश्ती बड़ी एक फैसला कुन बात कीती है,
वो कहंदे महबूबा उते नुकता चीनी जेड़ा करन तू बाद आंदा जेड़ा करन तू बाद असल मुनाफक दबा बैग ओरिजिनल सील बंद असल मुनाफक समझी उसनू ते झूठे यार जितांदा ये लखिया किसे इश्क दे मुफती जेड़ा हर वेले दिल लग जावे उठे ऐब नजर नहीं खांदा सुरमा
फैसला करे मैं कि करना
जिन्हें मौला हुसैन को शहीद नहीं मनिया, हजूर का फरमान का इनकार करना है, जेड़ा हजूर की गल ना मने फलावर की तरह ही मैनू ना हत्था झुके मुख मतलब दे जे ईमान बचाने ही ना तो इन्हों शहीद मन लै इन्हों शहीद मेरा ख्याल इन्ना टाइम काफी इस गल से गल ही समझानी है हूँ अगली शुरू कर लेने शहीद होता जरा हक से हो बोलो शहीद होता जरा मजा नहीं आया शहीद होता जरा जिन्हों मैं आखा तू आखे कुनबा ते कबीला आखे बरादरी आखे कुछ सियासी जमात आखे किसी मौलवियों का फिरका आखे हो सकता है बात गलत हो गए कि जिन्हों हजूर फरमाउंदे शहीद है उन्हों मन नहीं है हक ते भी है नहीं समझ आई गल तुम पूछने की लड़ है तेन किसी जिदी गवाही हजूर दे दिल ना पै शहीद है सब तो पहला समझ आवे या ना आवे मन वो हक देवे कि कोई शहादत की गवाही हजूर दे देने पै जिन्हों हजूर शहीद आखन ओरी शहादत शक नहीं इस वास्ते मनना पैना है उमर हक देवे उस्मान हक देवे अली हक देवे हुसैन हक क्योंकि हजूर ने फरमाया कि तारीख नहीं मैं मुर्रख नहीं बयान करता पाया लोगों के अज तारीख को बड़ा मकाम दिता ना हालांकि अगर तवज्जो करो तो तुम ऐसे तबलीग बात करना पाया तारीख का दीन अंदर हुज्जत नहीं तारीख तारीख पढ़ के तुसी अकीदा नहीं बना सकते तारीख हुज्जत नहीं तारीख कोई दलील नहीं होती तारीख मुसन्नफ के ज़ेहन की आईनादार होती है जो मुसन्नफ का ज़ेहन है वो तारीख है तारीख पुट्टो की मुखालफत भी कर दी हूं तुम समझोगे हमें कर दी तारीख अयूब की मुखालफत भी कर दी है हमायती कर दी है तारीख ज़ियाउद्दीन की हमायती कर दी है मुखालफत भी कर दी है तारीख जड़ी है वो नवाशी की मुखालफत भी करेगी हमायती करेगी मुशर्रफ की मुखालफत भी करेगी हमायती करेगी तारीख जड़ी है ये तारीख है हुज्जत नहीं मेरी मेरे बुजुर्गो अजीजो याद रखा जे तारीख सुन के अकीदा ना बनाया जे जो अकीदे की गल हो या अल्लाह का कुरान हो या हजूर का फरमान हो मैं ते लोगों को एक मशवरा देना होना तुम ही देना मर्जी अपनी करा जे जेड़ा बंदा अकायद नूं कुरान और हदीस की रोशनी अंदर नहीं ना समझता उन्हें तारीख पढ़नी नहीं चाहिए उन्हें पता नहीं लगना है गलत ठीक है तारीख इज्जत नहीं अकीदे की दलील वास्ते या अल्लाह का कुरान होवे या हजूर का फरमान होवे मेरे बुजुर्गो दोस्तों होका देना पाया चौकीदार गली गली देना पाया जा भाई जा तू सुता रहे उठे मेनू इहदे नाल कोई गर्द नहीं सारी दुनिया दियां तहरीरां गलत हो सकदियां ने अंदाजे ते तहकीकां गलत हो सकदियां ने ना अल्लाह का कुरान गलत हो सकता है ना हजूर का फरमान गलत हो सकता है उमरे फरूक की शहादत की गवाही हजूर दे रहे ने कोई दुनिया के मुसलमान कलमा पढ़ने वाला इस हदीस का इनकार नहीं कर सकता फरमाया हो खबरदार तेरे से एक नबी एक सदीक दो शहीद ने उमरे फरूक की शहादत की गवाही हजूर देने ने पै उस्माने गनी की शहादत की गवाही हजूर देने ने पै मौला अली की शहादत की गवाही हजूर देने ने पै मौला हुसैन की शहादत की गवाही हजूर देने ने पै ईमान बचाने इन्हों शहीद मन जिम्मे मौलविया दो इतने वंड ले दो इतने वंड ले अकीदा बातल है इन्हें चवान के गवाह हजूर ने के ईमान बचाना ही इन्हें चवान शहीद मन ले क्या कर उमरे फरूक हक के उमरे फरूक हक के क्योंकि गवाह हजूर ने उमरे फरूक हक दे वे जरा अबू जो है ना
लड़ाई तो दूर की गल है, ना उमरे फरूक ना रुसे ने, ना उस्मान गनी ना रुसे ने, ना वो इन्हां ना रुसे ने, कट्ठे ही रहे ने, मशावरत भी कट्ठे, फैसले भी कट्ठे। अल्लाह की कसम तुम सही गल पहचाना जी, नबी की इज्जत की कसम सही पाना मेरे प्यारे, कोई इन्हें रुसे नहीं, लड़ाई नहीं, झगड़ा नहीं, जिवें सिद्दीक अकबर कीता उवें उमरे फारूक कीता फैसला, उवें उस्मान गनी कीता। अल्लाह की इज्जत की कसम जिवें इन्हां तिन्नां ने कीता ना, अली भी उवें ही करदे रहे जिवें इह तिन्नां कीता। कोई झगड़ा, कोई लड़ाई, कोई इख्तलाफ कदी सुनिया जे कि मौला अली ते सिद्दीक अकबर की लड़ाई होई सी? बोलो तो सही ना यार, मौला अली ते उमरे फारूक की लड़ाई होई होवे? उच्ची बोलो मौली साहब, कोई मौला अली ते उस्मान गनी की होई होवे? क्यों क्यों नहीं हुई? सदीक भी हक के, उमर भी हक के, उस्मान भी हक के, अली भी हक के। कुरान कहता है रहमाओ बहनों, रहमाओ बहनों, कौन कहता है हम तुम में जुदाई होगी, कौन कहता है, कौन कहता है हम तुम में जुदाई होगी, ये खबर किसी दुश्मन ने उड़ाई होगी। बल्कि मौला अली के पुत्र का नाम उस्मान है, ये उस्मान अब्बास लमदार का सक्का भरा जे, अब्बास लमदार का सक्का भरा, जिन्हों मर्जी पूछ लो, किताब पढ़ लो, करबला कड़ा शहीद हो, अब्बास लमदार का सबका भरा जिसका नाम उस्मान है। करबला की किताब पढ़ना, बखर तन पूरे कर, उसे अबू बकर भी है, उमर भी है, उस्मान भी है। बिल्कुल सच्ची गल जी, अल्लाह की इज्जत की बिल्कुल। बात समझ नहीं दी है, तुम अक्सर लोग झूले लाल आंखों पर लगे, कोई आखो थोड़ी मेहरबानी बोलो की आंदे हो? रब की कसम दसो, पीर सेवन आए का नाम झूले लाल है? ये तो ना ही झूले लाल नहीं, तुम क्यों आते? यह ना है लाल रंग का पंगूड़ा, ये कड़ा ना है? उन्हें झूले बैठे सन, झूले लवाए सन, जेड़ा इतने हूटे लवो, सूटा लाओ तो झूठे रंग तुर जाओ, नहीं उन्होंने नाम शबाल ही नहीं। सुन रहे हो? मैं कलंदर एक लफज है, ये माने मफूमी है मुख्तलिफ। मैं जी गल करना चाह रहा ना, एक कोई पूछ लिया जाए ना, गलत हो तो ना मन, पूछ लिया जाए, पूछा जाए कि ये जरा कलंदर है कोई सिलसिला भी है? ये वलायत का दर्जा नहीं, वली गौस कुतुब अब्दाल अबरार कुतुबे मदार कुतुबुल अरशाद ये दर्जे नहीं, कलंदर दर्जा भी नहीं, कलंदर सिलसिला भी नहीं। गल सिर्फ इन्नी है, उन्हें उस्मान का नाम नहीं लेना, भावे नबी दी धीआं का इनकार करना, उन्हें उस्मान का नहीं ना लेना भावे अली का पुत्र हो, उन्हें उस्मान का नहीं ना लेना भावे अब्बास लमदार का सक्का भरा हो। बाबा ये जानन असि तो मनण वाले हैं, उन्हों का ना है सैयद मुहम्मद उस्मान मरवंदी, उन्हों के बाप का ना है सैयद कबीर उद्दीन मरवंदी, ये बावला कसतरिया मुल्तानी रहमतुल्ला के मदरसे के सदर मुदरस ने, उलमा हाफिज़ां कारियां दे उस्ताद ने, खुद भी हाफिज़ सन, कारी सन, जुमे पढ़ाते सन, वादा करते सन, तबलीग करके जिथों सैयद लंघदा सी नाने दे दीन दे झंडे ला चढ़ा। सच्ची गल आ, तो मैं एक सच्ची गल तुम सुनाई है, मन्ना ना मन्ना तेरी अपनी मर्जी, बस इसे वास्ते मौला अली दी सिद्दीक अकबर दी लड़ाई नहीं हुई। जे हुई है तो वहाँ उमरे फारूक के मौला अली की उस्मान गनी कोई लड़ाई शड़ाई नहीं हुई, रुसे भी नहीं,
होया मौला अली बैत भी करते रहे तो उन्होंने मगर भी पढ़ते रहे जी। जदों आया ना कातल जदों आया ना दीन दियां दा तोड़न वाला हुण जेरा रखना दीन दा शरारा वेखण वाला यजीद फासक फाजर जानी शराबी अयाश बदमाश जिहदी वजह तों मदीने श्री मस्जिद अंदर तीन दिन नमाज ना होई अजान ना होई घोड़िया ने लिद्दां कीतियां तां पेशाब कीते मस्जिद नबी जी मस्जिद नबी मदीने श्री सलाह होया फिर बगैर गुनाह के लोग कतल किए गए। ये तो है ही है ना गल्लां अज याद रखिया जे यजीद काफर है बोलो यजीद। अच्छा जी नू बड़ा प्यार आता है वो ना फिर दूजे तीन बारी हाथ चुके कह दियो यजीद उची बोलो यजीद उची बोलो यजीद फिर बोलो यजीद काफर है। मैं तो एक दिन मौलवी नू आख्या सी सरगोद ही आख्या सी तीन चार साल कोई किसी मुंडे नू पता होवे मैं कहा छाड़ी यार इस गल आ मसीते दुआ मंगीए मैं क्यामत तक हुसैन दे गुलाम च होवां ते तेरे वास्ते दुआ करने करके तू यजीद दे नाल होवे ते पता लग जांदा तेरा अंदर की है। मैनू कोई लोड़ है जिधर मर्जी तू जाए यजीद वो काफर है। सुनो मैं की कहना चाहता यजीद वो काफर है जिन्हों काफर कहिए ते कुफर दी तो ही यजीद वो पलीत है जिन्हों कुत्ता कहिए ते कुत्ते दी तो ही जिन्ना ईमान है ना तुसी सियासी दे मनाले लोग बैठे हो अजे भी एड्डा वड्डा पीर सियाला ने मौलवियां सिर्फ किताबां च पढ़िया है सईदां दा एहतराम इन्ना नहीं कीता जिन्ना सियाला करके विखा छड्डिया निक्के निक्के सईद मेरे बाबा अज रात तुसां नूं आंदे शाही सलाम वालेकुम बाबा जी सलाम वालेकुम ये साडे ते तुसीं एहसान नहीं करदे सियासी वालेयां ने इस वास्ते कीता कि अब्बास सलमदार दी औलाद है ना एक क्रेडिट पता किहदा अब्बास सलमदार दी मां दा उम्मुल बनीन दा सईदा सलाम अल्लाह अलैह तो बाद जदों आपकी विसाल तो बाद शादी हुई ना तो अल्लाह ने पुत्र दिते ते नां रखिया अब्बास उस्मान अब्दुल्ला जाफर ए आप दे भाई ने मौला अली दे पुत्र ए जे मावां च मावां लड़ा भी दिंदियां ने ए क्रेडिट कियामत सियासी फड़े ने सईदां दे हथ नहीं चुमदे अब्बास दी औलाद ने ना मां दी वे पुत्रो अली दे पुत्र जरूर हो तुसीं पर तुहाडी मां ज़हरा नहीं अली दे पुत्र है तुसी पर तुहाडी बां फातिमा तो ज़हरा नहीं हजूर दी नस्ल होए जेड़े फातिमी ने ते हुसैन दा भरा ना बनया जे नौकर बन के रहा ने सियासी वाले पीर काजगान अल्लाह ने दर्जे बुलंद करे मौजूदा ख्वाजा साहब नु सेहत ते उम्र देवे असल वजह आ है क्या जे तुसी शाही सलाम अलैकुम ਸਾਡੇ ਸਿਰ ਕੋਈ ਗੈਨ ਦੂਨ ਕੋਈ ਨਹੀਂ ਕਰਦੇ ਤੁਹਾਡੀ ਜ਼ਰੂਰਤ ਆ ਸੀ ਨਾ ਕਰੋ ਆਪੇ ਜ਼ਲੀਲ ਹੋਵੋਗੇ ਜਿਹਨੇ ਸੈਯਦ ਨਾਲ ਅਦਬ ਨਹੀਂ ਕਰਨਾ ਉਹਨੇ ਕਿਤਰ ਮਸਲਾ ਹੈ ਮੈਂ ਕੋਲੋਂ ਨਹੀਂ ਜਾਂਦਾ ਪਿਆ ਔਰ ਮਸਲਾ ਮੈਂ ਇਸ ਵਾਸਤੇ ਹੀ ਬਿਆਨ ਪਿਆ ਕਰਦਾ ਤੁਸੀਂ ਮੈਨੂੰ ਮੰਨੋ ਮੈਂ ਬਿਆਨ ਇਸ ਵਾਸਤੇ ਕਰਨਾ ਮੈਨੂੰ ਤਾਂ ਇੱਜ਼ਤ ਕਰਨ ਦਾ ਵੀ ਪਤਾ ਤੇ ਕਰਾਉਣ ਦਾ ਵੀ ਪਤਾ ਹੈ ਕਦੀ ਰੇੜੀ ਤੇ ਵੀ ਖਲੋਤਾ ਹੋਵੇ ਮਜ਼ਦੂਰੀ ਕਰਦਾ ਹੋਵੇ ਪਤਾ ਲੱਗੇ ਸੈਯਦ ਨਸਲੇ ਰਸੂਲ ਹੈ नीयत कर ली कमली वाले मैं तेरा बच्चा समझ के मनन वाला ये तेन मिलन का स्वाद ना आया तो वजह क्या लाजत अजीमल बरकत मुजद्दद दे दीनु मिलत इमाम मौलाना शाम दर्दा बरेलवी रहमतुल्लाह अलैह जिन्हों पालकी चुकिया सी ना वो खतीब ते इमाम नहीं सी हाफ़िज़ ते कारी नहीं सी वो मजदूर सी ਹੁਣ ਉਹਨਾਂ ਰਕਸ਼ੇ ਲੋਕਾਂ ਬਣਾਏ ਨੇ ਟੈਕਸੀਆਂ ਬਣੀ ਉਦੋਂ ਪਾਲਕੀਆਂ ਨੇ ਬਜ਼ੁਰਗਾਂ ਚੁੱਕਦੇ ਉਹ ਚੁੱਕਣ ਵਾਲੇ ਨੇ ਚੌਥਾ ਬੰਦਾ ਸੈਦਾਂ ਦਾ ਮੁੰਡਾ ਸੀ ਤੇ ਅੱਜ ਦਾ ਮੌਲਵੀ ਨਹੀਂ ਸੀ ਉਹ ਆਹ ਲਾਗਤ ਸੀ ਇਹਨਾਂ ਦੇ ਸਦਕੇ ਦੀਆਂ ਸਿਰੀਆਂ ਖਾ ਖਾ ਦਿਮਾਗ ਖਰਾਬ ਹੋ ਗਿਆ ਦੁਕਾਨ ਦੇ ਪੈਸੇ ਗੱਲਾਂ ਦੇ ਖਾ ਖਾ ਕੇ ਪੇਟ ਗਿਆ ਨੇ ਵਕਤ ਦਾ ਮੁਜੱਦ ਦਾ ਧਾਰਾ ਮੁਰੀਦ ਤੇ ਸ਼ਗਿਰਦ ਮੌਜੂਦ ਨੇ ਸੈਦ ਨੇ ਮੁੜ ਕੇ ਤਨਤ ਚੀਖ ਮਾਰੀ ਮੁਝੇ ਨੀਚੇ ਮਾਰੋ ਹਜ਼ਾਰਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਖਲੋ ਕੇ ਆਹ ਲਾਗਤ ਅੰਦਰੇ ਮੇਰੀ ਪਾਲਕੀ ਉਠਾਣੇ ਵਾਲੋ ਆਹ ਮੈਂ ਸੈਦ ਕੌਣ ਹੈ ਉਠਾਰਾ ਵੀ ਅਸਲਾਂ ਦਾ ਮੁੰਡਾ ਤੇ ਜਨਾਬ ਮੈਂ ਵਾਂ ਮਜ਼ਦੂਰੀ ਕਰਨਾ ਰੋ ਕੇ ਪੈਰੀ ਖੈ ਪਏ ਅੰਨੇ ਸੈਯਦ ਜ਼ਾਦਿਆ
तू ते मजदूरी करना पिया तेरे वड्डियां मैनू पुछ लिया तो मैं की करांगा। ये नहीं किया तू ना चुक तू चुक ले नहीं वक्त दा मुजद्दद आंदा है शहजादिया साहबजादिया हुण पाल की सी तू बहना है ते मोटा हमदरदार देना है जी अजमत आले नबी भूल ना जाना लोगो मिलके कह दो जेड़े पढ़ सकते हो अजमत आले नबी भूल ना जाना लोगो हेलो अजमत शाह मर्दां
شیر یزدان حبت پروردگار لا فتح الا علی لا سیف الا ذوالفقار علی اسداللہ علی یدللہ علی حیدر علی حیدر علی حیدر لوگو اللہ دی عزت دی قسم تانو صحیح مسئلہ دسنا پیا حسین دا ڈٹ جانا حسین دا ڈٹ جانا یزید دے پاتلوں دی دلیل علی دا من لینا ابو بکر عمر عثمان دے حق دی دلیل فخر اسلام کردا شہادت ناد کردی علی دے زور بازو تے شجاعت ناد کردی کبھی دیوار ہلتی ہے کبھی در کہاں جاتا ہے علی کا نام سن کر اب بھی من کر کانپ جاتا ہے والصدیقین والشهداء والصالحین جڑا میرا بندہ پوچھے گا بھائی نبی تو بعد پہلا نمبر کدا ہے میں آکھاں گا یا تو بد نصیب ہے یا تو بولا ہے یا تو سمجھ نہیں نمبر میں تو نہیں لایا بول ہی تو نہیں لایا یہ تو قرآن ہے
من النبیین اگے کون آ گیا والصدیقین مولا علی نے پوچھ لیا والذی جا بالصدق وصدق به اولئک هم المتقون آپ فرماندے نے مولا علی الذی جا بالصدق نبی کریم صلی اللہ علیہ وسلم وصدق به ابو بکر ایک حدیث پاک حدیث نبی کی تراوی مولا علی ہوا کھلے آپ صدیق ایک پر آئے مولا علی فرما دے سرکار نے یعنی فرمایا انت صدیق انت ثانی اسنین الہما فضار مولا علی فرما دے میں حضور دی بارگاہ وچ بیٹھا کہ میں قسم چک کے آنا ابو بکر دا نام اسمو فی السماء صدیق اللہ نے ابو بکر دا نام حضور دی زبان تے صدیق آپ جاری کیتا ہے چند گھڑیاں رسول چکے ہو بھی پاک
समझ ना आई तो भी सुन लो, एक दिन पूछ लिया जे जिदे बतन चो भी पा के, जिदी गोद चो भी पा के, जिन्हें चंद घड़िया रसूल चुके वह भी पा के, जिन्हें चंद घंटे लोग चुके रसूल वह भी पा के, जिन्हें कोई ढाई पौने तीन हफ्ते चुके वह भी पा के, जिन्हें दो साल चुके वह भी पा के, जिन्हें छह साल का चुके है फिर सारी उम्र चुके है वह भी पा के, जिन्हें छह साल का चुके है वह भी पा के, जिन्हें चालीस साल का चुके है वो ठीक है। अल्लाह आप फरमांदा वाला सोफा यो की कर फूका बता रहा
ਕੀ ਹਜ਼ੂਰ ਦੁਆ ਕਰਦੇ ਤੇ ਵੇੜਾ ਟਲ ਸਕਦਾ ਸੀ ਕਿ ਨਹੀਂ ਬੋਲੋ ਹਜ਼ੂਰ ਨੇ ਦੁਆ ਕੀਤੀ ਹੈ ਜੇ ਨਾ ਰੱਖਿਆ ਨਹੀਂ ਨੰਬਰ ਦੋ ਹਜ਼ੂਰ ਨੇ ਕਦੀ ਕਿਸੇ ਵਾਸਤੇ ਦੁਆ ਨਹੀਂ ਸੀ ਕੀਤੀ ਪੈਦਾ ਹੁੰਦਿਆਂ ਸਾਰ ਉਮਤ ਵਾਸਤੇ ਦੁਆ ਮੁਸਲਿਆਂ ਤੇ ਦੁਆ ਯਾਰ ਅੱਲਾ ਮੇਰੀ ਉਮਤ ਯਾਰ ਅੱਲਾ ਮੇਰੀ ਉਮਤ ਉਜਰਿਆਂ ਚ ਦੁਆ ਗਾਰਾਂ ਚ ਦੁਆ ਰੋਣਾ ਸਰਕਾਰ ਨੇ ਰੋ ਰੋ ਕੇ ਮੁਸਤਫਾ ਨੇ ਖੁਦਾ ਵਾਸਤੇ ਮੇਰੇ ਅੰਦਰ ਜੋ ਕਰਿਆ ਨੇ ਮੇਰੇ ਵਾਲੀ ਕਹਿੰਦੇ ਰਹੋ ਸੁਣੋ ਇੱਕ ਗੱਲ ਬਸ ਰੋ ਰੋ ਕੇ ਮੁਸਤਫਾ ਨੇ ਦਰਿਆ ਵਹਾ ਦੀਏ ਗਾਰਾਂ ਹੀ ਦੁਆਵਾਂ ਬਲਕਿ ਕਿਆਮਤ ਵਾਲੇ ਦਿਨ ਜਿੱਦਣ ਨਬੀਆਂ ਵੀ ਜਵਾਬ ਦੇਣਾ ਇਜ਼ਹਾਬੂ ਲਾ ਗੈਰੀ ਤੇ ਖੁਦ ਨਬੀ ਰਸੂਲ ਵੀ ਕਰਨਗੇ ਰੱਬੇ ਨਫਸੀ ਮੇਰੇ ਤੇ ਤੇਰੇ ਆਕਾ ਉਦਣ ਵੀ ਯਾ ਰੱਬੇ ਉਮਤੀ ਜੇ ਪੁਲਸੇ ਰਾਤ ਆਈਏ ਤਵਜੋ ਯਾ ਰੱਬੇ ਸੱਲੇ ਉਮਤੀ ਇਹ ਗੱਲਾਂ ਸੱਚੀਆਂ ਨੇ ਕਿ ਝੂਠੀਆਂ ਨੇ ਅੱਛਾ ਬੁਰਾਕ ਤੇ ਬਹਿਣ ਲੱਗੇ ਉਮਤ ਯਾਦ ਮਿਰਾਜ ਦੀ ਰਾਤੀ ਗੱਲ ਹੋਈ ਤੇ ਯਾਰ ਨਾ ਮੇਰੀ ਉਮਤ 50 ਨਮਾਜ਼ਾਂ ਮੇਰੀਆਂ 6 ਮਹੀਨੇ ਦੇ ਰੋਜ਼ੇ ਮਿਲੇ ਅਜ਼ ਕੀਤੀ ਸੋਹਣਿਆ ਤੇਰੀ ਉਮਤ ਕਮਜ਼ੋਰ ਹੈ ਕਿਵੇਂ ਪੂਰੀ ਆਏਗੀ 9 ਫੇਰੇ ਮਾਰੇ ਹਜ਼ੂਰ ਨੇ ਉਮਤ ਵਾਸਤੇ 9 ਫੇਰੇ ਯਾਰ ਨਾ ਮੇਰੀ ਉਮਤ ਕਮਜ਼ੋਰ ਯਾਰ ਨਾ ਮੇਰੀ ਉਮਤ ਗਾਰਾਂ ਚ ਉਮਤ ਕਿਆਮਤ ਦਾ ਦਿਨ ਉਮਤ 9 ਫੇਰੇ ਯਾਰ ਨਾ ਮੇਰੀ ਉਮਤ ਕਮਜ਼ੋਰ ਯਾਰ 5 ਰਹਿ ਗਈਆਂ 9 ਫੇਰੇ ਵੱਜੇ ਤੇ ਮਹੀਨੇ ਦੇ ਰੋਜ਼ੇ ਰਹਿ ਗਏ ਤੇ ਕਮਲੀ ਵਾਲਿਆ ਹੁਸੈਨ ਵਰੀ ਵੀ ਇੱਕ ਹੱਥ ਚੁੱਕ ਸਕਦੋ ਮੈਂ ਚੁੱਪ ਕਰ ਜਾ ਤੈਨੂੰ ਨਹੀਂ ਪਤਾ ਤੇਰਾ ਹੁਸੈਨ ਸਬਰੋ ਰਜ਼ਾ ਦੇ ਕਿਸ ਦਰਜੇ ਤੇ ਖਲੋਤਾ ਹੈ ਇਸੇ ਵਾਸਤੇ ਫਰਮਾਇਆ ਹੁਸੈਨ ਨੂੰ ਮਿਮਨੀ ਬਾਹਨ ਮੇ ਨਾਲ ਹੁਸੈਨ ਤੂੰ ਹੁਸੈਨ ਨੂੰ ਸਮਝਿਆ ਹੀ ਨਹੀਂ ਤੂੰ ਰਜ਼ਾ ਦੇ ਸਬਰੋ ਰਜ਼ਾ ਦੇ ਉਸ ਦਰਜੇ ਤੇ ਖਲੋਤਾ ਮੇਰਾ ਹੁਸੈਨ ਜਿਹਦੇ ਅੱਗੇ ਦਰਜੇ ਹੀ ਕੋਈ ਨਹੀਂ ਜਿਹੜੇ ਕਮਜ਼ੋਰ ਨੇ ਮੈਂ ਉਹਨਾਂ ਵਾਸਤੇ ਦੁਆ ਕਰਦਾ ਰਿਹਾ ਮਾਂ ਹੁਸੈਨ ਕਮਜ਼ੋਰ ਤੇ ਨਹੀਂ ਨਾ ਜਿਹਦੇ ਵਾਸਤੇ ਦੁਆ ਕਰਾਂ ਉੱਥੇ ਕੋਈ ਦੁਆ ਕੀਤੀ ਹੈ ਇੰਜ ਰਾਜ਼ੀ ਹੈ ਤੇ ਯਾਰ ਅੱਲਾ ਨੂੰ ਸਬਰ ਵੀ ਦੇਈ ਤੇ ਅਜਰ ਵੀ ਦੇਈ ਗੱਲ ਸੱਚੀ ਕਰਨਾ ਪਿਆ ਕਿ ਝੂਠ ਕਰਨਾ ਪਿਆ ਹੁਣ ਜਿਹੜਾ ਬੰਦਾ ਮੇਰੇ ਹੁਸੈਨ ਨੂੰ ਆਖੇ ਆਪ ਨੇ ਫਰਮਾਇਆ ਬੇਟੀ ਤੇਰਾ ਬਾਬਾ ਮਜਬੂਰ ਹੈ ਝੂਠ ਬੋਲਦਾ ਤੇ ਸੱਚ ਕੇ ਬੋਲਦਾ ਮੇਰੇ ਆਖੇ ਨਾ ਆਖਿਆ ਜੀ ਜਿਹੜਾ ਆਪਣੀ ਇਹ ਆਂਦਾ ਹੁਸੈਨ ਨੇ ਫਰਮਾਇਆ ਬੇਟੀ ਤੇਰਾ ਬਾਬਾ ਇਸ ਲਈ ਗਰੀਬ ਹੈ ਝੂਠਾ ਕਿ ਸੱਚਾ ਹੈ ਮੈਨੂੰ ਕੋਈ ਬੰਦਾ ਉੱਠ ਕੇ ਕਹੋ ਹਾਂ ਹੁਸੈਨ ਗਰੀਬ ਹੈ ਉੱਥੇ ਜੰਨਤ ਦੇ ਸਰਦਾਰ ਨੇ ਹੁਸੈਨ ਤੇ ਬਾਦਸ਼ਾਹ ਹੈ ਮੈਨੂੰ ਤੇ ਮੇਰੇ ਪੀਰ ਨੇ ਦੱਸਿਆ ਸ਼ਾਸ ਤੂੰ ਹੁਸੈਨ ਐਨ ਕਰਕੇ ਬੋਲੋ ਨਾ ਜਰਾ ਜਿਹੜੇ ਮੰਨਣ ਵਾਲੇ ਹੋ ਸ਼ਾਸ ਤੂੰ ਹੁਸੈਨ ਹੁਸੈਨ ਕਰਬਲਾਚ ਫਕੀਰ ਨਹੀਂ ਬਾਦਸ਼ਾਹ ਮਜਬੂਰ ਹੋ ਕੇ ਬੈਠਾ ਰੱਬ ਦੀ ਰਜ਼ਾ ਮੰਨ ਕੇ ਬੈਠਾ ਹੈ ਆਪਣੇ ਦਿਲੋਂ ਦਿਮਾਗ ਨੂੰ ਪੁੱਛੋ ਇਹ ਮੈਂ ਸੱਚੀ ਗੱਲ ਕਰਨਾ ਪਿਆ ਤੇ ਮੰਨ ਲਿਆ ਜੇ ਨਹੀਂ ਤੇ ਨਾ ਮੰਨੋ ਮੈਨੂੰ ਇੰਨਾ ਪਤਾ ਹੈ ਜਿਹੜਾ ਮੌਲਾ ਹੁਸੈਨ ਦਾ ਨੌਕਰ ਹੈ ਮਜਬੂਰ ਹੋ ਵੀ ਕੋਈ ਤੁਸੀਂ ਪੁੱਛੋ ਕਿਵੇਂ ਰਾਵੀ ਦਾ ਪਾਣੀ ਚੜਿਆ ਤੇ ਦਾਦਾ ਸਾਹਿਬ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕੀਤਾ ਤੇ ਪਾਣੀ ਪੀਛੇ ਛੋੜ ਗਿਆ ਪਾਣੀ ਮੰਨਿਆ ਕਿ ਨਹੀਂ ਮੰਨਿਆ ਨੌਸ਼ਾ ਗੰਗੇ ਸ਼ਕਰ ਨੇ ਜਨਾਬ ਨੂੰ ਹੁਕਮ ਦਿੱਤਾ ਮੰਨਿਆ ਕਿ ਨਹੀਂ ਮੰਨਿਆ ਸਤਲੁਜ ਨੂੰ ਬਾਬੇ ਫਰੀਦ ਦਾ ਹੁਕਮ ਬੜੇ ਫਲੱਡ ਆਏ ਉਧਰ ਪਾਣੀ ਨਹੀਂ ਆਇਆ ਬਲਕਿ ਚਿਸ਼ਤੀਓ ਸੁਣੋ ਚਿਸ਼ਤਿਆ ਦੇ ਬਹਿਸ਼ਤ ਗਰੀਬ ਨਵਾਜ ਜਦੋਂ ਹਿੰਦੂਆਂ ਨੇ ਆਪ ਨੂੰ ਕੈਦੀ ਕੀਤਾ ਤੇ ਆਪ ਨੂੰ ਪਾਣੀ ਦੀ ਲੋੜ ਹੈ ਵੁਜ਼ੂ ਕਰਨਾ ਤੇ ਆਪਣੇ ਲੋਟੇ ਨੂੰ ਹੁਕਮ ਕੀਤਾ ਲੋਟਿਆਂ 'ਚ ਬੜਾ ਫਰਕ ਹੈ ਗਰੀਬ ਨਵਾਜ ਦਾ ਲੋਟਾ ਇਹ ਗਿਆ ਪਾਣੀ ਲੈ ਕੇ ਆਇਆ ਗਰੀਬ ਨਵਾਜ ਦੀ ਕਰਾਮਤ ਇਹ ਤੇ ਹਿੰਦੂਆਂ ਦੇ ਹੋਰ ਖੁਸ਼ ਹੋ ਗਏ ਇਹ ਹੁਸੈਨ ਦੇ ਨੌਕਰਾਂ ਦਾ ਮਕਾਮ ਹੈ
सदियां बाद हुसैन दे नौकरां दा मकाम है। जने तेंज दे भी आए ने कि दरियाए नीलू रुका लिखिया ते पानी आ गया, बेड़ी दे विच फट्टे कढ छड़िया, पानी अंदर नहीं आया। ते ए करबला कौन खड़ोता है? हुण अपने दिल दिमाग नूं पुछ, ए जिहड़ा फकीर भी आंदा ते मजबूर भी आंदा पिया, ए हुसैन नूं जाणदा है? हुसैन नूं बयान करन वास्ते लैंड नहीं होई ना, बहरी जात ते भाई जात नहीं बड़ी ना, उदों होश नाल वुजू करके कुरान हदीस पढ़ीदा है, फिर पता लगदा है हुसैन किस दर्जे दा जाना है, फिर पता तैनूं लगेगा ये किस दर्जे दा बंदा है। एवें नहीं हुज़ूर ने फरमाया मैं भी इहदे विचों ही हां, एवें नहीं फरमाया। ये जणे फिर तैनूं पता लगेगा। अगे चल हज़रत तवज्जो, अल्लाह पाक जिन्ने बुजुर्ग बच्चे दोस्त मेरे बुजुर्गों वर्गे आए हो, जिहड़े नहीं भी आए, पूरे मुल्क हर मुसलमान वास्ते दुआ करो, मैं तुहाडे सारिआं वास्ते करन लगा, अल्लाह तुहानू इज्जत दी सकून दी जिंदगी नसीब फरमाए, हजूर दे गुलामां वाली जिंदगी होवे। ये तुसां मौके वेखे होणगे कि इत्थे निक्के निक्के बच्चे भी गली च लड़ पैण ना, ते बीबियां दौड़ के बूआ खोल के बाहर आउंदियां आउंदियां ने, बोलो ते सही, गली भरी जांदी है असवाणियां नाल बीबियां नाल, धीआं बहिणां मां आ जांदियां, गली भरी जांदी है। ठीक है, मैं इहनूं इक दो वाक्य दा पता शायद तुहानूं ही पता होवे, जदों किसे दा पुत्तर मरींदा होवे ना ते मां नूं पता लग जाए, मैं वह मां वेखी जिहदे पैरां च जुत्ती कोई नहीं सी, सिर ते चादर कोई नहीं सी, ते पैरां ते डिग्गी सी, मेरे मैं तुहाडे मां वर्गी आ, मेरे पुत्तर नूं छड्ड दिओ। खुदा दी कसम धीआं चीखां मार के निकलदियां ने, पैरां ते दुपट्टे सुकदियां ने, आंदियां ने तुहाडियां पैणां वर्गियां वा, धीआं वर्गियां वा, सानूं छड्ड दिओ, माफ कर दिओ, ना मारो मेरे पुत्तर नूं, ना मारो मेरे वीर नूं, ना मारो मेरे प्यो नूं। देवियां बनदियां ने ना, इत्थे करबला किसे बीबी दे पुत्तर भी नहीं, बीबी दे पुत्तर भी ने ना, मां अंदर ऐसी ना बाप ते नहीं आई। भरा भी ने बीबी दे, कट्टो ना किताब, लियाओ ना किन्ने लिखी है कि बाहर पुत्रा पुत्र दबा होए, बीबी दे भरा दबा होए, भतीजे दबा होए, किसे दा सुहाग लुटिया गया, छोटी जी सैयदादी भी उत्थे ही है ते बीबी पाक भी उत्थे ही है। मैनूं एक रवायत कट के वेख कि तुने तेनूं क्यामत तक लपेगी, कि जदों छुरियां ते मेदे ते बरछे ते कुहाड़ियां ते खंजर चलदे सड़ पए, बीबियां खस खा के खेबियां छुटदियां सन, एक दूजे नूं दरासे देंदियां सन, पर एक कदम भी खेमिया चो ना बाहर नहीं रखिया, एक कदम नहीं रखिया। हुण मैं अगलियां गल्लां नहीं करनियां, मैं सैयदा मेरी गैरत गुवारा नहीं करदी, कुछ हया करो। मैं सरवेंदी हाथ जोड़ के मिन्नत पिया करना पूरे मुल्क ते, इन्नी मिन्नत करना, पहला यह समझ लिया करो असीं किन्हां दा जिक्र कर लगे हां, कि ओहदियां धीआं ने जिदे मोटे दे नाल करामन कातबीन कोई नहीं, इन्ना हया रखो। असीं कीड़ियां धीआं दी गल करदे जिन्हां दी मां दे मोटे नाल करामन कातबीन कोई नहीं, ਇਹ ਉਸ ਜ਼ਹਰਾ ਦੀਆਂ ਧੀਆਂ ਨੇ ਜਿਹਦੇ ਮੋਢੇ ਨਾਲ ਕਰਾਮਣ ਕਾਤਬੀਨ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਇਹ ਉਹਦੀਆਂ ਧੀਆਂ ਨੇ ਜਿਹਦੀ ਰੂਹ ਫਰਿਸ਼ਤੇ ਕਬਜ਼ ਨਹੀਂ ਕੀਤੀ, ਅੱਲਾ ਨੇ ਆਪ ਕੀਤੀ ਹੈ। ਇਹ ਉਹ ਬੀਬੀ ਦੀਆਂ ਧੀਆਂ ਤੇ ਪੋਤਰੀਆਂ ਤੇ ਨੂੰਹਾਂ ਨੇ ਜਿੱਥੇ ਮਲਕਲ ਮੌਤ ਕਹਿੰਦਾ ਮੈਂ ਅਰਾਬੀ ਹਾਂ ਤੇ ਹਜ਼ੂਰ ਦੀ ਬਿਮਾਰ ਕੁਰਸੀ ਪਤਾ ਕਰਨ ਆਇਆ, ਇਹ ਉਹ ਬੀਬੀ ਦੀਆਂ ਧੀਆਂ ਤੇ ਪੋਤਰੀਆਂ ਤੇ ਨੂੰਹਾਂ ਨੇ ਜਿਹਦੇ ਕਿਆਮਤ ਦਿਨ ਆਵਾਜ਼ ਆਉਣੀ ਹੈ ਨਜ਼ਰਾਂ ਚੁਕਾ ਲਓ ਧੌਣਾ ਥੱਲੇ ਕਰੋ, ਬੀਬੀ ਪਾਕ ਆ ਰਹੀਆਂ ਨੇ। ਆਲਾ ਹਜ਼ਰਤ ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ ਅਮੀਰਾ ਵੇਖੋ, ਜਿਸ ਕਾ ਆਂਚਲ ਨਾ ਦੇਖਾ ਮੈਂ ਹੋ ਮੈਰ ਨੇ, ਕਿਹਦੇ ਸਿਰ ਦਾ ਵਾਲ ਵੀ ਚੰਨ ਤੇ ਸੂਰਜ ਨਹੀਂ ਦੇਖਿਆ, ਅੱਗ ਲਾ ਉਹਨਾਂ ਕਿਤਾਬਾਂ ਨੂੰ ਜਿਹਦੇ ਚ ਸਹਰਾ ਦੀਆਂ ਧੀਆਂ ਦੀ ਧੋਈ ਨੇ, ਸੱਚੀਆਂ ਉਹ ਨਹੀਂ ਜਿਹਦੇ ਚ ਇਹਨਾਂ ਦੀ ਸ਼ਾਨ ਲਿਖੀ ਹੋਈ ਹੈ। ਕਬਰ ਕੋਲੋਂ ਡਰੋ, ਕੀ ਮੂੰਹ ਲੈ ਕੇ ਜਾਓਗੇ ਨਬੀ ਦੇ ਅਲੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ,
तेरिया धीआं दा सहज जिक्र कीता है। मैं ते तफसीरां च पढ़िया है कि जालम बादशाह ने मैली अख करके वेख्या अन्ना हो गया, हाथ इंज कीता ते हाथ शल हो गया, कदम चुकिया पूरा वजूद डेड हो गया। इब्राहिम खलीलुल्लाह दी बीवी है, करबला दे अंदर हबीबुल्लाह दी औलाद है। छोटा किरदार नहीं, गली च बच्चे लड़न पे आ जांदियां ने बीबियां, बाहर किसे दे बच्चे लड़न, जिहदा पुत्तर जबा होण, जिहदे भरा जबा होण, जिहदे भतीजे जबा होण, जिहदा टब्बर पुछे, इंज आखो हुसैन दे पुत्तर ने, उस अली दे पुत्तर ने, हुसैन पाक ने अली दी शुजात नूं दागदार नहीं कीता, सहरा दी धी ने चादर ते तहीर नूं दागदार नहीं कीता। वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जुअ व नक्सिन मिनल अम्वालि वल अन्फुसि वस्समरात وَبَشِّرِ الصَّابِرِينَ الَّذِينَ إِذَا أَصَابَتْهُم مُّصِيبَةٌ قَالُوا إِنَّا لِلَّهِ وَإِنَّا إِلَيْهِ رَاجِعُونَ اے ٹبر قرآن تو جدا نہیں ہویا، قرآن انہاں کول نہیں ہویا، نہ ہونے فرمایا قرآن تے آلے بیت چھڈ کے چلے آواں، دامن پھڑی رکھیا جے گمراہ ہویا جے، اے قیامت والے دن ہوے کوثر تے مینوں کٹھے ملنے گے۔ ਝੰਡੇ ਲਾਉਣ ਆਇਆ, ਦੀਨ ਦੀ ਹੱਥਾਂ ਤੋੜਨ ਨਹੀਂ ਆਇਆ।
ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ